हिंगोली खासदार आमचे मित्र हेमंत पाटील यांना विनंती करतो की त्यांनी या सभेला संबोधित करावं। मराठी मनाचा मानबिंदू छत्रपती शिवाजी महाराज, माझं दैवत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो। व्यासपीठावर आलेले माझ्या कळत्या वयामध्ये जेव्हा शिवसेना प्रमुखांचा संस्कार ज्यांच्यामुळे झाला आणि ज्यांच्यामुळे शिवसेनेमध्ये आलो, त्या पहिली सभा आम्ही छगन भुजबळ साहेबांची पुण्यामध्ये ऐकली। ते आघाडीचे नेते माननीय छगन भुजबळ साहेब, खास करून या बैठकीसाठी आलेले शिवसेनेचे मराठवाड्याचे नेते विश्वनाथजी नेरूरकर साहेब, संपर्क प्रमुख आनंदरावजी जाधव साहेब, माझे मित्र अमरनाथजी राजूरकर, खास करून नांदेडवरून प्रचारासाठी आलेले बालाजीराव कल्याणकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे मोठे भाऊ हरिहरावजी भोसीकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, पुढे उपस्थित असलेले देगलूर येथील मतदार बांधव आणि भगिनींनो, सर्वप्रथम आपल्याला मानाचा जय महाराष्ट्र। आजची जी देगलूरची लढाई आहे, ही लढाई बेईमान विरुद्ध इमानदार अशा पद्धतीची ही लढाई आहे बांधवांची। सन्माननीय भुजबळ साहेब इथं बसलेले, सुभाष साबणेंना शिवसेनेनं काय कमी केलं होतं, त्यांचा प्रवास एक सामान्य शिवसैनिक ते शिवसेनेची साध्या उमेदवारी, तीनदा आमदारकी, एवढंच कमी की काय म्हणून मराठवाड्याचा प्रकोपपद, एवढं कमी की काय म्हणून शिवसेनेकडनं विधानसभेचं अध्यक्षपद ज्याला की कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा आहे, मुलाला युवा सेनेचं नांदेड जिल्ह्याचं जिल्हा प्रमुख पद, सुनेला जिल्हा परिषदेची उमेदवारी, जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर पुन्हा डीपीडीसीचे मेंबर, आणि एवढं सगळं झाल्यानंतर विधानसभेला शिवसेनेनं उमेदवारी दिली। आपण 25,000 मतानं इथं पडलात, 5 वर्ष आमदार असताना एवढं मोठं काम केलं, लोकांनी तुम्हाला 25,000 मतानं इथं पराभूत केलं। आमच्या जिल्ह्यामध्ये साहेब भाजप म्हणजे बेईमानांची जनता पार्टी झालेली आहे। इथला जो खासदार आहे तो अशोक चव्हाण साहेबांनी मोठा केलेला कार्यकर्ता म्हणून त्याने कितीदा बेईमानी केली याची काही गणताच नाही तुम्हाला। आणि त्याने भाजपमध्ये बेईमान जनता पार्टी, जेवढे बेईमान आहेत तेवढे सगळ्या पक्षातले जमा करून इथं भाजपची मोठ बांधलेली। म्हणून आपल्याला आज या बेईमानांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे। आज राजकारण कुठल्या दिशेने चाललंय आपण बघत आहात बांधवांनो, आज सूड कशा पद्धतीने घेतल्या जात आहे। मी माननीय भुजबळ साहेबांचं अतिशय गौरवानं नाव घेतो, मी साहेब अजून आपण बांधलेल्या महाराष्ट्र सदनातच राहतो, शिवसेनेच्या खासदारांबरोबर दुजा भाव आहे, घरं फक्त भाजपच्या खासदारांना दिल्या जातात, परंतु आपण बांधलेल्या महाराष्ट्र सदनामध्ये भाजपचे देशाचे अध्यक्ष तिथं येऊन भाजपच्या मिटिंगा वारंवार घेतात, तुमची कॉपी करण्याचा प्रयत्न केला। महाराष्ट्र सदन एवढं सुंदर आहे अशा पद्धतीचं सदन गुजरातचं सुद्धा झालं पाहिजे,
म्हणून आपल्या बेस्ट्यात तिप्पट पैसा त्याच्यावर ओतला, परंतु ती उंची तुम्हाला सांगतो त्या गुजरात कोणाला आली नाही, जी उंची तुम्ही गाठली आणि याचं फळ तुम्हाला काय मिळालं? एक बहुजनांचा नेता, सर्वसामान्यांचा नेता, गरीबाचा नेता, दलितांचा नेता, त्या माणसानं न केलेल्या पापाबद्दल त्याला मागच्या सरकारमध्ये साहेबांना तिथं अटक केली बनवा. हे अशा पद्धतीचं सूळचक्र इथं चालू झालेलं आहे. शिवसेना भाजप काँग्रेसच्या नेत्यांवर ईडीच्या धाडी टाकल्या चाललेल्या आहेत, इन्कम टॅक्सच्या धाडी चालू केलेल्या आहेत, परंतु महाराष्ट्र कधीही गेल्या 1000-2000 वर्षामध्ये या मोगलांना दबला नाही तर या ईडी फिडीला कधी दबेल? हा माझा प्रश्नचिन्ह यांच्या समोर आहे. सेनापती बापट सांगून गेले, महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेला, मराठा विना राष्ट्र गारा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा. उद्धव साहेबांना काही बरं वाटलं होतं का? उद्धव साहेबांना का युती तोडली? महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपची युती असताना देवेंद्र फडणवीसांनी गद्दारी केली. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सांगतो भाजपचे उमेदवार उभे केले, शिवसेनेच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आणि भारतामध्ये आता असं वातावरण निर्माण झालं की नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधामध्ये कोणी इथं उभं राहतो की नाही. अशा वेळेस माननीय उद्धव साहेब आणि पवार साहेब उभं राहिले आणि या देशाला दाखवून दिलं की हा महाराष्ट्र झुकणारा वाकणारा महाराष्ट्र नाही, मोडेल पण तुटणार नाही, हा महाराष्ट्र माननीय उद्धवजीने दाखवून दिलं बांधवर. म्हणून ही वेळ आपल्यावर आहे, येत्या 30 तारखेला आपल्याला दाखवून द्यायचंय. इथं मोठ्या प्रमाणामध्ये साहेब सोयाबीनचे शेतकरी बसलेले आहेत. सोयाबीनचे भाव कालपर्यंत आमचं पीक शेतामध्ये होतं तोपर्यंत 13,000 पासून 11,000 रुपयापर्यंत भाव होते. पीक आमचं आता बाजारात येणार आहे. आज हे पीक बाजारात येणार म्हटल्यानंतर भाव 4-5 हजार रुपये झालेत साहेब. म्हणजे एकरा एकराच्या पाठीमागा एकेका शेतकऱ्याची 50-50 हजार रुपये लाईनी टोकलीच आहे. 50-50 हजार रुपये आज सोयाबीनच्या भावात 4-5 हजार रुपये कशामुळे झाले? यांनी पोचलेला अडाणी नावाचा उद्योगपती, त्याला लायसन देण्यात आलं 12,000 क्विंटल सोयाबीन आपल्या देशामध्ये आयात करण्यासाठी. 12,00,000 क्विंटल सोयाबीनचा दर केक इतर देशामध्ये आणण्यासाठी लायसन देण्यात आलं. म्हणून आज आमच्या शेतकऱ्याची, प्रत्येक शेतकऱ्याची एकरा पाठीमागं 50-50 हजार रुपयाची नुकसान या केंद्र शासनानं केलेलं आहे. हाच अडाणी, त्या अडाणीच्या बंदरावरती 30,000 कोटी रुपयाचं कोकेन जप्त झालं बांधवांनो. कोकेन मागच्या 10 दिवसांमध्ये आपण टीव्हीवर बघत असाल, शाहरुखच्या पोराकडे 5 का 10 ग्राम कोकेन सापडलं, तेच रात्रंदिवस वाजवणं चाललंय. मी समर्थन करणार नाही शाहरुख खानच्या पोराचं, कुठल्याही प्रकारचं मादक द्रव्य घेणं हे वाईटच आहे, त्याचं समर्थन होऊ शकत नाही. परंतु यांच्या गळाला गळा लावून बसणारा उद्योगपती ज्याच्या बंदरामध्ये 30,000 कोटी रुपयाचं कोकेन सापडतं, त्याच्यावरती कुठलीही कारवाई होत नाही. वृत्तपत्रांमध्ये छोटे छोटे मसळे एकच दिवस येतात, त्याच्यानंतर कुठलीही चर्चा होत नाही आणि सर्वसामान्य माणसांच्या छोट्या छोट्या गोष्टीच्या मोठ्या मोठ्या चर्चा या देशामध्ये घडवल्या चाललेल्या आहेत. तेव्हा हा देश कोणत्या दिशेनं चाललेला आहे? आम्ही करू त्या पद्धतीचा कायदा, आम्ही वागू ते घडू ते या देशामध्ये आम्ही करू, अशा पद्धतीचं षडयंत्र या देशामध्ये चाललेलं आहे. ही दडपशाही महाराष्ट्राने याच्यापूर्वी कधी सहन केली नाही, यापूर्वी नंतरही कधी सहन करणार नाही. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की या बैमानांना जर गाळायचं असेल तर येत्या 30 तारखेला आघाडीचे उमेदवार जितेश शांतापूरकर यांच्या निशाणीवर बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमतानं विजयी करावं, एवढंच कळकळीचं नम्र आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.